कोकणातला गणपती म्हणजे चाकरमान्यांसाठीचा एक सुवर्ण क्षण. त्यामुळं गणपतीच्या आगमनापासून ते गणपतीच्या विसर्जनापर्यंत होणाऱ्या भजन, कीर्तन, हरिपाठ, महाआरती ते गौरी गणपती समोरच्या महिलांच्या फुगड्या या सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचा सहभाग असतो. तो कितीही दूर राहत असला तरी हे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी म्हणून अगदी मिळेल त्या गाडीने तो कोकणात येतो आणि बाप्पांच्या भक्तीत तल्लीन होतो. आणि हेच सुवर्णक्षण आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी भागेश आहेर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. सो आज आपल्या चॅनलवरती पहिलाच व्हिडिओ अपलोड होत आहे. आणि जसं कुठल्याही शुभकार्याला सुरुवात आपण बाप्पांच्या आशीर्वादाने करतो, तसंच आज आपल्या चॅनलची सुरुवात देखील आपण बाप्पांच्या आशीर्वादानेच करणार आहोत. सो मी आज तुम्हाला कोकणात कशा पद्धतीने गणपती सेलिब्रेट केला जातो ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आज गणपती बाप्पांचा पहिलाच दिवस आहे, सो आता आम्ही गणपती आणायला जातो आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. हे आमच्या गावचं कुलदेवतेचं मंदिर पाहुणाई देवी. स्थापनेनंतर आम्ही बाप्पाची अशा पद्धतीनं पूजा केली.
स्थापनेनंतर आम्ही बाप्पाची अशा पद्धतीने छोटीशी आरती केली. प्रकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उची सिंदूराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय दे जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय दे. गणपतीच्या पहिल्या दिवशी अशा पद्धतीनं घरोघरी जाऊन आरती केली जाते. Yeah.
चूर।